सांसद संजय राउत ने जावेद अख्तर पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि पूरे देश को जावेद अख्तर को बधाई देनी चाहिए। जावेद अख्तर ने जिस तरह पाकिस्तान जाकर पाकिस्तान में जवाब दिया, यह हिम्मत की बात है। जावेद अख्तर यांचं अभिनंदन मी कशाला, संपूर्ण देशाने करायला पाहिजे। जावेद अख्तर यांचं अभिनंदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, सरसंघ चालक मोहनराव भागवत यांनीही करायला पाहिजे। आणि जावेद सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर जो का प्रकार झाला निवडणुकीच्या आधी, त्यानंतर अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी फटाके वगैरे वाजवले, जणू काही भारतीय पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नष्ट। आम्हाला आनंद झाला, पण ज्या पद्धतीनं श्री जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या तोंडावर पाकिस्तानची धुलाई केली, याला एक हिम्मत लागते, याला एक धाडस लागते। आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं, या देशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी सुद्धा त्यांच्या हिंमतीला दाद देऊन त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं कर्तव्य असं मी मानतो। आम्ही केलं, आम्ही प्रत्यक्ष बोलूनही केलं आणि या सामनाच्या माध्यमातून सुद्धा हा विषय आम्ही समोर आणला। जावेद अख्तर असतील किंवा अन्य कोणी असेल, त्यांच्या भारतीय जनता पक्षानं सातत्यानं एका वेगळ्या पद्धतीनं टीका केली। ते जेव्हा परकड भूमिका मांडायला लागले अनेकदा, तेव्हा त्यांना पाकिस्तानात चालते तेव्हा किंवा ते देशद्रोही आहेत, कारण त्यांचा धर्म होता। पण त्याच जावेद अख्तर यांनी एक साहित्यिक लेखक कवी म्हणून जाऊन लाहोरमध्ये फैज फेस्टिवलला त्यांना सुनावलं की आमच्या मुंबईवर आमच्या देशावर हल्ले करणार, आज तुमच्याकडे खुलेआमपणे फिरतायत हे बरोबर नाही, इथे बसून पाकिस्तानला सुकादम देणं ठीक आहे होत आहे, पण तिकडे जाऊन बोलण्याची हिम्मत दाखवणं याला 56 इंचापेक्षा मोठी छाती आहे असं मी मानतो।